हॅलो, नमस्कार प्रिय मित्रांनो. आणखी लाईफ मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. गेल्या भागामध्ये पेपर 2 बद्दल माहिती पाहिली होती, इंट्रोडक्शन आणि सिलेबस पाहिलं. त्याच्या अगोदरच्या भागामध्ये पेपर 1 विषयी माहिती पाहिली होती. आता पेपर 2 आणि पेपर 1 विषयी जे काही इंट्रोडक्शन पाहिलं ते जर तुम्हाला समजलं असेल तर खूप छान, जर समजलं नसेल तर काळजी करण्याची काही गरज नाही, कारण त्याचा अभ्यास आपण पुढे करणारच आहोत. आणि तुम्ही जेव्हा वाचाल तर तुम्हाला कळेल की असं असं होतं, त्यामुळे इतकं काही ट्रेस घ्यायची गरज नाही. तर आजपासून आपण ऍक्च्युअल सिलेबसला सुरुवात करणार आहोत. तर सुरुवात करताना आपण सेकंड पेपर पासून सुरुवात करणार आहोत. तुम्ही म्हणताल सेकंड पेपरच का? तर असं काही उद्देश नाही की बाबा सेकंड पेपर आणि फर्स्ट पेपर काय, असं काही नाही. फक्त एक आवड म्हणा किंवा एक जर इंटरेस्टिंग आहे सेकंड म्हणून अगोदर सुरुवात त्याला करायची. पर अभ्यास करत असताना आपण पहिल्या सुरू हे करणार, दुसऱ्या सुरू हे करणार, म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसने आपण करणार आहोत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मला बोर होऊ नये, तुमचं प्रोत्साहन वाढावं, उत्साह वाढावं यासाठी हे आहे, आणि मलाही शिकण्यासाठी इंटरेस्ट आहे ना. नाहीतर मी पेपर 1 शिकत आहे पूर्णपणे, तोच थोडं कसं नको वाटते, जास्तीत जास्त थोडं किचकट वाटते जास्त, थेरोटिकल म्हणलं की. त्याच्यामुळं इंटरेस्ट येण्यासाठी हा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की मी पहिले सुद्धा अगोदर सांगितले की कुठल्याही गोष्टीवर जास्त डिपेंड न राहता स्वतःचा अभ्यास स्वतः करणं. कारण मी काही विचारवंत म्हणा, PhD केलेला म्हणा किंवा खूप प्रावीण्य असणारा असा काही भागच नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं बिंग ए अस्पायरंट, तुमची आणि माझी दोघांची मदत व्हावी. आणि जे काही ग्रामीण भागामध्ये राहत, जे काही दुसऱ्या सिटीमध्ये जाऊन त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आता तुम्हाला मराठी लिटरेचरचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला सोगाळ पुण्याला किंवा मुंबईला जिथे काही अव्हेलेबल आहे तिथेच जावं लागेल. स्वतःचा घरी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला खूप त्याला त्याला काय म्हणजे प्रयत्न करावे लागतील. तर त्यांचा एक मार्गदर्शन हो किंवा एक मित्राच्या नात्याने जास्त लवकर समजतं, कारण आपला माहित आहे की मित्र जेव्हा सांगतो तेव्हा लवकर समजतं. तर या नात्याने म्हणा तुमची माझी सर्वांची मदत होण्यासाठी एक सिरीज सुरू आहे आणि तुम्हाला हे आवडेल. तर आजपासून ऍक्च्युअल मध्ये सुरुवात केली आहे. परत एकदा सांगतो, पूर्णपणे डिपेंड राहता, तुमचा अभ्यास तुम्ही करा, ते सर्वात आणि सर्वोत्तम आहे. तर सुरू करताना आपण जे काही सेकंड पेपर आहे त्याचा दुसरं पुस्तक शेतकऱ्याचा आसूड. आता शेतकऱ्याचा आसूड जे पुस्तक आहे ते सुरू करण्या अगोदर लिहिलं कोण? तर लिहिणारे आहेत आपले फुले साहेब. म्हणजे त्यांचं पूर्ण नाव आहे ज्योतिराव गोविंदराव फुले. ज्योतिराव गोविंदराव फुले यांचा जन्म 1827 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1890. त्यांच्या या काळामध्ये त्यांनी खूप सारी स्वतःची आणि इतर लोकांची सुद्धा प्रगतीसाठी त्यांनी हातभार लावला आहे. तुम्हाला माहिती आहे की त्यांचा समाज कोणता होता ते कुठं, इतकं डिटेल मध्ये नाही जायचं, फक्त थोडं थोडं वरवर पाहूया आपण त्यांच्याबद्दल. आपला माहिती आहे की ते समाज सुधारक होते, विचारवंत होते, बहुजन किंवा अछूत लोक असतील किंवा जे काही अनटचेबल आहे त्यांच्यावर त्यांनी खूप काम केलं. शिक्षणाच्या कामामध्ये त्यांनी खूप सारी भर दिली आहे. आपला माहिती आहे की मुलींसाठी शाळा काढल्या त्यांनी. तसेच त्या एक लेखक म्हणून सुद्धा त्यांची खूप प्रसिद्धी आहे. तसेच त्यांनी 1873 साली शोधक समाजाची स्थापना केली आहे. 1873 साली त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता सत्यशोधक समाजाची काय असं आपला काय पाहिजे नाही, आपला फक्त अभ्यासाच्या दृष्टिकोनात त्यांचं महत्व काय एवढंच पाहिजे. आणि तसं महिला शिक्षणावर त्यांचा खूप जोर होता, महिला सशक्तीकरण करणं, त्यांचा उद्धार करणं, त्यांचे हक्क त्यांना समजावून सांगणं, हे अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी खूप साऱ्या केल्या आहेत. त्यांचं नाव सुद्धा खूप प्रचलित आहे, आता सुद्धा आहे आणि पुढेही राहील. तसं त्यांनी काही खूप लिखाण सुद्धा केलं आहे. त्यांचे काही पुस्तकं आहेत ते म्हणजे ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, सत्सार अंग, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तसेच तृतीय रत्न हे त्यांचं नाटक आहे. पोवळा सुद्धा त्यांनी रचला आहे शिवाजी महाराजांचा. आणखी काही रचले आहेत त्यांनी, तसेच अहवाल, निबंध, निवेदन, काव्यरचना अशाबद्दल त्यांची एक व्ह्यू आहे, लिखाण आहे असं. आणि प्रसिद्ध सुद्धा झालं आहे. तर तुम्ही इंट्रोडक्शन देताना किंवा जर त्यांच्याबद्दल लिहा असं काही थोडं आलं तर हे थोडं लिहायचं, त्यांचं हे समाज आहे, विचारवंत आहे असं लिहायचं. म्हणजे थोडं इम्प्रेशन पडू शकतो. लिहिण्याची पद्धत तुमच्यानुसार असू शकते, पर लिहायचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारचं हे आपल्या फुलेंचं थोडं इंट्रोडक्शन पाहिलं. तर आपण आता ऍक्च्युअल सिलेबसकडे जाऊ, म्हणजे त्याच्यामध्ये त्या पुस्तकात काय दिले शेतकऱ्यांचा आसूड. आता आपल्याला शेतकऱ्याचा आसूड या नेमक्या भागाकडे वळायचं आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये ब्राह्मणांनी केलेली कार्यवाही यावर ते भर देतात. म्हणजे ब्राह्मण कुठल्या प्रकारचं कार्य करायचे,
इंग्रज अधिकारी कुठले काम करायचे, हे सगळ्या गोष्टी ह्यांनी या पुस्तकात दिल्या आहेत. तर पहिल्या प्रकरणामध्ये ब्राह्मण नेमकं काय करत होते, तर त्याचं असं म्हणणं आहे की सरकारी खात्यामध्ये ब्राह्मणाचं प्राबल्य आहे, त्यांचे जास्तीत जास्त दबदबा आहे. शेतकरी अडाणी असल्यामुळं ते शेतकऱ्याचा त्या अडाणीपणाचा फायदा ते खूप वेळा घेतात. जेव्हा शेतकरी जन्म घेतो किंवा जन्माच्या अगोदरपासून ते मरेपर्यंत या सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं एक प्राबल्य आहे, ब्राह्मणाचं प्राबल्य आहे. आणि ब्राह्मणाच्या प्राबल्यामुळं त्याचा जे काही व्यक्तिमत्व किंवा जीवनाची एक पद्धत आहे जगण्याची, ते संपुष्टात येते. तर कशी येते, जेव्हा आईस ऋतू प्राप्त किंवा गर्भाधी संस्कार होतात तिथं ब्राह्मण येतात, मग ते ग्रामन त्या गर्भाधी संस्कार करण्यासाठी काही ते द्रव्य घेत असतील, त्यानंतर ते काही ऋतू प्राप्ती झाले असेल, मग काहीतरी वाईट घडून नये, मग ऋतू शांतीसाठी मग परत आले ब्राह्मण, तिथे दक्षिणा घेतात. त्यानंतर शनिवार किंवा चतुर्थी या दिवशी सुद्धा शेतात दक्षिणा घेतात. पुन्हा जेव्हा आईला आई गरोदर झाली, त्या गरोदरच्या काळामध्ये सुद्धा मग मुंजेचे ब्राह्मण म्हणून आणखी तिथं लुटलं जातं. त्यानंतर ते काही नवस करत असतील, जे काही दाम्पत्य आहे ते काही नवस करत असतील, मग ते नवस जेव्हा मुलगा जन्मतो किंवा मुलगी जन्मत असेल ते गेल्यानंतर ते फेडण्यासाठी मग परत ब्राह्मण आले. मग ते पुत्र जन्मल्यानंतर मग त्याची हातची रेखा बघायची, हात रेखा जुळत असू न जुळत असू काही कर होत असू, पण काहीतरी अनिष्ट करून सांगायचं, मग परत तिथं लुटायचं. अशा प्रकारचं हे गोष्टी चालायच्या. परत मग ह्या गोष्टीमध्ये ते मग एक प्रकारचं जे काही सीधा दक्षिणा असेल ती मागत नसत, काही वेळेस त्यांची जशी काही मर्जी चालत तशी, काही वेळेस फळाचा आहार असेल, काही वेळेस धान्याचा आहार असेल, इतर प्रकारच्या तू पोळी भोजन असं स्वतःचं तर असेल, पण इष्ट मित्र सगळ्याला घेऊन यायचं, चला आता इथे जेवायला आहे म्हणून मग जेवायचा कार्यक्रम सुरू व्हायचा. म्हणजे त्याच्या जन्मापुस्तकात काही कार्यवाही झाली. आता जन्मल्यानंतर त्याच्या शिक्षणामध्ये सुद्धा त्याला जास्त काही शिक्षण द्यायचं नाही, संस्कृती शाळेमध्ये तर त्याला शिक्षणच नाहीच नाही, परंतु प्राकृती शाळेमध्ये जे काही कारकुन आहे त्याच्या खालच्या पदापासूनच शिक्षण द्यायचं, म्हणजे थोडी धुळाक्षरे आली पाहिजे किंवा मुळी किंवा कागदी वाचन आलं पाहिजे, इतकं शिक्षण द्यायचं, जास्त पुढचं शिक्षण द्यायचं नाही. हे त्याकडची रूढी परंपरा किंवा ब्राह्मणाचं वर्चस्व असल्यामुळे असं गोष्ट पाहिजे. म्हणून कितीबी कुठल्या गोष्टीमुळं शेतकऱ्यांना शिक्षण नाही भेटलं ते बी ब्राह्मणामुळं, त्याच्यामुळं शिक्षणातसुद्धा ब्राह्मणाचं प्राबल्य होते. इन द सेन्स ज्योतिराव फुलेंना असं म्हणायचं की जे काही घडत आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये किंवा जे काही कमी जाती किंवा ते बहुजन समाज असेल किंवा अशा जातीमध्ये जी की जाती कनिष्ठ मानल्या जात, त्या जातीमधल्या या सगळ्या गोष्टी जे घडतात त्या ब्राह्मणाच्या प्राबल्यामुळं. खूप असे उपरोधिक शब्द वापरतात आणि ती खूप नडतात, त्या काळात तर किती नडले असतील, आता सुद्धा आपल्याला किती भारी वाटते की वावर असे बोलतात का, तर ते शब्द तशामध्ये आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आता शिक्षण झालं, शिक्षणाच्या नंतर पुन्हा शेतकऱ्याचं लग्न जेव्हा त्याची मागणी किंवा जुळवणी होते त्यावेळेस सुद्धा ब्राह्मण आले, मग मागणी तिथे निश्चय गणपतीची प्राणप्रतिष्ठा, जेव्हा मारुतीच्या देवळामध्ये ऍक्च्युअल लग्नामध्ये किंवा त्या लग्नाच्या फेऱ्या घेताना किंवा लग्न झाल्यानंतर इतपस्तर सुद्धा ब्राह्मण येतात. आपला माहिती आहे की सगळ्यामध्ये ब्राह्मणाची गरज असते. त्यानंतर संसार करत असताना ग्रहप्रवेश असेल किंवा इमारतीचे उद्यापन असेल, वर्षफाळ वाचन असेल, रामनवमी, हनुमान जयंती, जेजुरीची यात्रा, मुरळ्या बसणे, हे सगळे जे काही कार्यक्रम असतात लग्न झाल्यानंतर संसारामध्ये, सगळ्या कार्यक्रमामध्ये ब्राह्मणाचं प्राबल्य आहे. या ब्राह्मणाच्या प्राबल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या अडाणीपणामुळे, कारण शेतकऱ्या तर वाचता येत नाही ना, मग कुठल्याही पोते ग्रंथ वाचून सांगायचं की इथं असं लिहिले असं केल्यानंतर असं असं होते, या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्याकडे जे काही धान्य आहे त्याच्याकडे जे काही पिकतं ते सुद्धा त्यांच्याकडे राहत नाही, मग ते मग परत गरीब होतात, परत त्यांची परिस्थिती बिकट होते, नाजूक होते. अशा प्रकारच्या गोष्टीमुळं ज्या काही त्या काळामध्ये घडत होत्या त्यांचा सगळ्यात मोठा जो काही पार्ट आहे तो म्हणजे शेतकरी वर्ग, आणि शेतकरी वर्गाला कोण लुटले तर ब्राह्मणाने, असं ते सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे लिहिताना त्यांची भाषाशैली, शब्द वापरण्याची पद्धत आणि एका गोष्टीला धरून टोला देण्याची पद्धत ही खूप का म्हणते त्याला मनाला लागाव किंवा टोचावी अशी असल्यामुळं ही एक वेगळी भाषा वाटते आणि ग्रामीण भाषा अस्सल भाषा वाटते. आता हे तर झालं, पुन्हा अधूनमधून येणारे जसे काही सण असतील, जे काही पंचमी असेल, एकादशी, द्वादशी असेल, पुन्हा आषाढी असे असेल, पंढरपुरी वारी असेल, नागपंचमी असेल, सप्ताह, श्रावण, गणेश चतुर्थी, ज्या काही गोष्टी येतात त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण येतात. म्हणजे जसं म्हटलं की जन्माच्या अगोदरपासून मरणापर्यंत सगळीकडे ब्राह्मणाचं प्राबल्य असल्यामुळं शेतकऱ्याला किती जगावं हे त्यालाच कळत नाही असं म्हणतात. परंतु असं जर असताना सुद्धा हे जे काही ब्राह्मण आहे
ते इंग्रज अधिकाऱ्याला सुद्धा कळू देत नाहीत, कारण इंग्रज अधिकारी सुद्धा हे जे काही हो म्हणतील ते बी हो म्हणतात. त्यामुळे दोघांचीही त्यामुळे या शेतकऱ्याची पिळवणूक होते. आणि ह्याच ब्राह्मणाने आणि ही प्रथा आजच नाही चालू आली, ही प्रथा खूप जुन्या काळापासून, म्हणजे ब्राह्मणाने त्यांचं वर्चस्व गाजवण्यासाठी पहिल्यापासूनच असे प्रयत्न केलेले आहेत. ते मग ते काही बौद्ध धर्म असेल किंवा त्यांनी त्याला विरोध केला असेल, त्यांचं ब्राह्मणाचं प्राबल्य वाढण्यासाठी त्यांनी बौद्ध धर्माला विरोध केला. मनुसंहितामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी लिहिल्या ज्यामुळे हे शेतकरी तिथून बाहेर जाता कामा नये. आणि अशा गोष्टीमुळे, कारण अशा गोष्टी कशासाठी करायचे, की दक्षिणा समर्पयामी, म्हणजे दक्षिणा दिली पाहिजे, त्यांचं पोट भागलं पाहिजे. यासाठी ही एक काय म्हणते त्याला रूढी परंपरावादी आहे, त्यांनी त्यांचं प्राबल्य टाकण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. काही सांगायचं धर्माच्या नावाखाली काही करायचं, परंतु लुटायचं म्हणजे लुटायचं. त्यांनी पुन्हा हे जे काही ब्राह्मण आहेत, बट ब्राह्मण असतील, त्या ब्राह्मणाने समाजामध्ये प्रगती होऊ नये यासाठी तर खूप केलेच आहेत, परंतु ते सुद्धा जसं की मोहम्मद पैगंबर असतील, यांनी काय केले, समानता आणण्यासाठी किंवा एक नवीन व्यवस्था किंवा नवीन काय गोष्ट आणण्यासाठी, नवा समाज निर्माण प्रयत्न केला, पर ह्या ब्राह्मणाने त्यांना सुद्धा येऊ दिलं नाही. मग हे येऊ न देणारे कोण होते, मुकुंदराज आणि ज्ञानोबा. आता ज्ञानेश्वर महाराज आणि मुकुंदराजाला सुद्धा टोला लावतात कोण, आपले ज्योतिराव फुले. ते काय म्हणतात नेमकं, भटब्राह्मणातील मुकुंदराज व ज्ञानोबाने भागवत बखेरीतील काही कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेत विवेक सिंधू व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेची ग्रंथ करून शेतकऱ्याची मने इतकी भ्रमष्ट केली की ते पुराणातले महमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलट देश करू लागले. नंतर थोडा काळ लुटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यामध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यातील शिवाजी राजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्मणाच्या कृत्रिम धर्माची उचल बांगडी करून शेतकऱ्यास त्यांच्या पाशातून सोडविल. या भयावस्तव भटब्राह्मणातील अट्टल वेदांती रामदास स्वामींनी महाधूर्त गागा भट्टच्या संगत ताह्याने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचे सटल ठरून अज्ञानी शिवाजीच्या व निस्पृश्य तुकाराम बुवाच्या पुरता स्नेहभाव वाढू दिला नाही. पुढे शिवाजी राजाचे पाठीमागे त्याच्या मुख्य भटपेशवा सेवकांनी शिवाजीचे ओरस वारसा सातारच्या गडावरील अटकेत ठेवले. पेशवाच्या अखेरीस कार्यकृतीत त्यांच्या गाजर रताळ्याची वरू चटणी भाकर गुजर करणाऱ्या रकट्या लोंगड्या शेतकऱ्यापासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यातून त्याच्या शेतातील पाण्याचा पुरवठा होऊन धरणे वगैरे बांधकामाकडे एक छदाम खर्च न घातला. पर्वतीचे रमण्यात 20-25 वर्ष हजार भटब्राह्मणास मात्र शेलजुड्या वगैरे बक्षीस देण्याचे भडीमार ठेवला. म्हणजे त्यांचं म्हणायचं असं आहे, हे जे काही रामदास स्वामी असतील किंवा विवेक सिंधू लिहिणारे हे मुकुंदराज असतील, यांनी काय केलं, जे काही वेदपुराण आहे त्यांना उचललं आणि शेतकऱ्याचं नुकसान करण्यासाठीच प्रयत्न केला, असं त्यांचं म्हणणं आहे. आता हा किती योग्य भाग आहे आपल्याला नाही माहिती, त्यांनी म्हणतात, कारण त्या काळामध्ये जे काही गोष्टी घडत असतील ते त्यांनाच माहिती आहे. आपला माहिती आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी असं असं काम केलं, तसं काम केलं, परंतु हे सांगतात अशी उपराधिक भाषा सर्वांनाच टोला उठवा. ज्यांनी शेतकऱ्याचं नुकसान केलं, ज्या लोकांनी शेतकऱ्याचं नुकसान केलं, त्या शेतकऱ्याच्या नुकसान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याला वेठीस धरतात. जे काही ज्ञानोबा असतील किंवा मुकुंदराज असतील, हे जे काही व्यक्ती आहेत, ज्ञानोबा असतील, मुकुंदराज असतील किंवा रामदास स्वामी असतील, यांना सुद्धा वेठीस धरलं त्यांनी. परंतु तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराजांना उपदेश करण्याचा प्रयत्न केला, उपदेश देऊ नये म्हणून सुद्धा खूप सारे प्रयत्न केलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे या पहिल्या प्रकरणामध्ये त्यांना असं म्हणायचं की जे काही गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या ब्राह्मणाच्याच वर्चस्वाखाली होत्या. ब्राह्मण ही एक अशी एक जात होती किंवा अशी एक काय म्हणते त्याला, ब्राह्मणाने अशी एक व्यवस्था निर्माण केली होती की त्या व्यवस्थेच्या खाली शेतकरी, त्याला दुसरा काही पर्यायच उपलब्ध नव्हता. आणि इंग्रज सरकार हे त्याच्यामध्ये काहीच इंटरफेअर करत नव्हते. तसं आपला माहिती आहे की इंग्रजांची पॉलिसी काय होती, त्यांनी असा शब्द आला भेकड इंग्रज सरकार, जशाच तसे आज दिवसापाऊस चालू ठेवून त्या प्रतिरोधात कष्टाळू शूद्राती यतिशुद्ध शेतकऱ्याचे निढळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यातून हजारो रुपये सलदार सरखर्ची घालतात, असं ते टोला लावतात त्यांना. म्हणजे म्हणायचे काय, सारांश, पिढी जात अज्ञानी शेतकऱ्याचे द्रव्याचे व वेळीचे भटब्राह्मणाकडून जितकी हानी होते की त्याला आपली लहान मुले सुद्धा शाळेत पाठवण्याचे त्राण उरत नाही. याशिवाय आर्यभट्ट ऋषींनी फार पुरातन काळापासून शूद्र शेतकऱ्यास ज्ञान देऊ नये म्हणून सुरू केलेल्या वहिवाटाची अज्ञानी शेतकऱ्याच्या मनावर जशीच तशी धास्ती असल्यामुळे त्यांनी आपली मुले शाळेत पाठवण्याचे ही होत नाही. हल्लीच आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांनी पाताळाचे अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यातील महाप्रतापी जॉर्ज वॉशिंग्टन तात्याचा कित्ता घेऊन येथील ब्राह्मण सांगतील तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे,
मानणाऱ्या अज्ञानी शूद्रात अतिशूद्रास विद्वान भटब्राह्मणाप्रमाणे म्युन्सिपॅलिटीला आपले वतीने मुख्याधिकार निवडून देण्याचा अधिकार दिला. परंतु या प्रकरणात भटब्राह्मण आपले विद्येचे मदात सोळ्या ओवळ्यांच्या तोराने अज्ञानी शूद्रात शूद्र लोकांचे छक्के पंजे करून त्यात पुढे ठकू लागल्यास आमचे दयाळू गव्हर्नर जनरल साहेबांनी माथ्यावर कदाचित अपयशाचे खापर न फुटू म्हणजे भटब्राह्मणाच्या गंगेत घोडे नाले असे आम्ही समजू. म्हणजे असं म्हणायचे की जे काही ब्राह्मण या समाजामध्ये घडत होतं त्याला भटब्राह्मण तर होते, पर या भटब्राह्मणाच्या सगळ्या या कर्तृत्वामुळं ॲटलिस्ट त्यांना जे काही जीवन जगता येवं ते सुद्धा जगता येत नाही, मुलाला शाळेमध्ये शिक्षण सुद्धा घालता येत नाही. जसे इंग्रज सरकारने किंवा गव्हर्नर जनरल साहेबांनी जरी काम केलं असेल, पर ते आहे कुणाच्या हाताखाली, ते ब्राह्मणाच्या. मग ब्राह्मणाच्या हाताखाली असल्यामुळे ते तिथवर पोहोचतच नाही असं म्हणतात. त्यामुळे असं ते उपरोधितपणे एक टोला लावतात किंवा जे आहे ती परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या प्रकरणामध्ये खूप सारे ब्राह्मणांनी केलेली कार्यवाही आपण आता पाहिली. तुम्ही स्वतः पुस्तक वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मी एक सारांश दिला पुस्तकाचा, अशा प्रकारचा आहे, त्यांची भाषा कशी आहे, बोलण्याची पद्धत कशी आहे. तुम्ही जेव्हा वाचाल ना तुम्हाला कळेल ही भाषा अशी आहे, ह्या भाषेमध्ये अशा प्रकारचे गुण आहेत, ते म्हणजे लिहिताना ते खूप सोपं जाईल. तर आपण इथंच थांबूया आणि पुढच्या भागामध्ये जे काही प्रकरण आहेत ते पाहूया.